NES ज्युनियर कॉलेज निमसाखर येथे राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ह्या स्पर्धा महाराष्ट्र राज्य हॉलीबॉल असोसिएशनच्या मान्यतेने घेण्यात आल्या. यामध्ये 19 वर्षीय वयोगटातील मुले निमंत्रित संघ सहभागी होते. महाराष्ट्रातून मुंबई, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या ठिकाणच्या संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलाय. तसेच स्पर्धेत नॅशनलला निवड झालेल्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आलाय. या स्पर्धेचे आयोजन NES हायस्कूल व ज्युनियर कॉलेज निमसाखर यांनी केले. आपण निमसाखर या ठिकाणी आलेलो आहोत. निमसाखर या ठिकाणी राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा आयोजित केलेली आहे. आपल्यासोबत निमसाखर हायस्कूलचे सेक्रेटरी आहेत रणोरे बापू, त्यांच्याकडून जाऊन ह्या स्पर्धा करण्यासाठी त्यांनी आयोजित केलं. या स्पर्धा आयोजित करण्याला मला पहिल्यांदा हे विद्यार्थी महाराष्ट्र लेवलला गेले, त्यामुळं यांना प्रेरणा देण्यासाठी म्हणून मी हे स्पर्धेचं आयोजन करायचं ठरवलं. आणि त्या दृष्टीने मला सगळीकडनं भरपूर साथ मिळाली आणि खरंच अगदी एकदम विद्यार्थी, त्यामुळे मी आता इथून पुढे कबड्डी, व्हॉलीबॉल जे जे आपले खेळ आहेत त्यात सगळ्यात सगळ्याला प्रेरणा देण्यासाठी सर्व प्रकारचे सामने इथं भरवणार आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो. ह्या शाळेतून सिलेक्ट झालेला नॅशनलला खेळाडू सिलेक्ट झालेला आहे, त्याच्याकडून जाऊन कशा प्रकारे तो नॅशनलपर्यंत पोहोचला? आम्ही या कॉलेजला ॲडमिशन टाकलं आणि मग आम्ही एक संघ बनवला. मग त्यानंतर आमचा संघ तालुका, जिल्हा, विभाग जिथून राज्यात प्रथम आला. मग नॅशनलला पण लागलो आमच्या संघातले 3 खेळाडू. आता आम्ही राज्यात प्रथम आल्यामुळे आमच्यासाठी परत एकदा आम्हाला प्रेरणा मिळा, आम्हाला वाव मिळावं, त्यासाठी आमच्या शाळेने परत एकदा राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित केलेली आहे.